आज आपण पारंपरिक पद्धतीने डाळ तांदूळ भिजून आंबोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. पण या आंबोळ्यांचं प्रमाण जर तुमचं चुकलं तर मग तुमच्या आंबोळ्या कडक होत असतील, तर तसं होऊ नये. अगदी मऊसूत अशा आंबोळ्या, जाळीदार आंबोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. त्यामुळे आंबोळी बघू शकता किती मऊ झालेली आहे आणि छान अशा जाळ्या पडलेल्या आहेत त्याला. आणि ही आंबोळी तुम्ही 2 दिवस जरी ठेवलीत ना तरी अशीच मऊसूत राहणार आहे. आणि त्यासोबतच आपण बनवणार आहोत चटणी, ज्यामुळे या आंबोळीची चव एकदम अप्रतिम लागणार आहे. तर आधी आपण स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर आपण आधी डाळ तांदूळ कसे भिजवायचे, किती प्रमाण घ्यायचं ते पाहूयात. आणि इथे मी 4 कप तांदूळ घेतलेले आहेत, कुठलेही घेऊ शकता तुम्ही, रेशनचे तांदूळ किंवा ही बघा अशी मी कणी घेतलेली आहे तीही घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये जे तांदूळ अवेलेबल आहेत ते घ्या. फक्त एक कुठली तरी वाटी घ्या, त्याने सर्व साहित्य मोजून घ्या. तर इथे मी 4 कप तांदूळ घेतलेले आहेत, तर अगदी मऊसूत अशा आंबोळ्या होतात. तर 4 कप बघा, हा 4था कप असा मी आंबोळ तांदूळ घेतलेले आहेत. आणि यासोबतच आपल्याला घालायचं आहे तांदळाबरोबर 1 कप पोहे, जे कांदे पोहेसाठी आपण पोहे वापरतो ना तेच पोहे घेतलेले आहेत. तर डाळ आणि पोहे आपल्याला एकत्र भिजवायचे आहेत. तर 4 कप तांदळासाठी आपण 1 कप पोहे आणि 1 कप घेणार आहोत उडदाची डाळ. तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा, 4 कप तांदूळ, 1 कप पोहे आणि 1 कप उडदाची डाळ असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर आता हे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ दोन्ही धुवून घेणार आहोत. 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर याला आपल्याला कमीत कमी 8 तास तरी भिजत ठेवावं लागतं. यामुळे काय होतं, तांदूळ चांगलं, डाळ आणि तांदूळ एकदम सॉफ्ट होतात. तर याला मी झाकून कमीत कमी 8 तास तरी ठेवते. आता आज मी सकाळी भिजत घालते, कारण मला उद्या सकाळी बनवायचे, त्यामुळे मी सकाळी भिजत घातलेले आहेत. आणि आपण संध्याकाळी दळणार आहोत. तर बघा, आता संध्याकाळ होत आलेली आहे. डाळ तांदूळ आपले मस्तपैकी भिजलेले आहेत, डाळ ही मस्त सॉफ्ट झालेली. आता या डाळी आणि तांदळामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, कारण हे गरमीचे दिवस आहेत. जर तुम्ही तेच पाणी वापरलं तर पीठ खूप आंबट होईल. तर डाळ आणि तांदूळमधलं मी पीठ पाणी जे आहे ते सर्व काढून घेतलेलं आहे. तर आधी आपल्याला सर्वात पहिलं डाळ वाटायची आहे. तर ह्या ज्या टिप्स आहेत ना त्या फॉलो करून जर तुम्ही आंबोळी बनवला तर एकदम परफेक्ट आंबोळी बनेल. थंडीच्या दिवसामध्ये पीठ येत नाही लवकर, त्यावेळेस तुम्ही जर हे डाळीमधलं पाणी वापरलात तर चालेल. पण गरमीच्या दिवसामध्ये खूप लवकर पीठ येतं, म्हणून आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे. आता ही डाळ सर्व मी घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे. जेवढे शक्य होईल तेवढे बारीक वाटायची आहे. तर डाळ बघा, मस्त अशी एकदम बारीक अशी दळून घेतलेली आहे, जराही जाडसर नसली पाहिजे. एकदम स्मूद अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची. आता हे डाळ आपण जे आंबट ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला एखादा मोठा डब्बा वगैरे घ्यायचा आहे, कारण ते आंबल्यानंतर पीठ वरती येतं, ते बाहेर येऊ नये. म्हणून थोडा मोठा डब्बा किंवा जे आपण पातेलं घेणार आहोत ते मोठं घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही प्लास्टिकचं घ्या किंवा स्टीलचं घ्या, पण ॲल्युमिनियमचं भांडं घेऊ नका. आता डाळ काढून घेतल्यानंतर आपण सेम भांड्यामध्ये तांदूळ आणि पोहे वाटून घेणार आहोत. तर यामध्येही थोडं थोडंसं पाणी घालून आपण बारीक एकदम दळून घेणार आहोत. तांदूळ ही शक्य होईल तेवढं बारीक दळा. जर जाडसर तुमचं पीठ राहील ना रवाळ असं, तर मग तुमच्या आंबोळ्या एकदम कडक होतील, थोड्या वेळाने कडक होतील. म्हणून एकदम बघा, एकदम बारीक मी डाळ तांदूळ आणि डाळ वाटून घेतलेली आहे. तर आता डाळीमध्येच मी तांदळाचंही पीठ घातलेलं आहे. आणि याच पद्धतीने आपण सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहोत. तांदूळ मी सर्व वाटून घेते. आता सर्व तांदूळ आपले वाटून झालेले आहेत बघा. आता मिक्सर जारमध्ये थोडंसं मिश्रण लागलेलं आहे, तर थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, कारण ह्या आंबोळीचं पीठ थोडं घट्टसरच असतं. तर कितपत पाहिजे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर डाळ आणि तांदूळ आपल्याला चांगलं कमीत कमी 5 मिनटं तरी पेटून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, पीठ आपलं मस्त हलकं होतं आणि लवकरही येतं, चांगलं फुलून येतं. त्यामुळे चांगलं फेटून घ्यायचं आहे 5 मिनटं तरी. तर डाळ ही आणि तांदूळ व्यवस्थित मिक्सही होतात आणि तांदूळ पीठही छान हलकं होतं. जेवढं तुमचं पीठ हलकं होईल तेवढं तुमची आंबोळी मऊ एकदम मऊसूत अशी होईल. त्यामुळे बघा, मस्त असं पीठ फेटून घेतलं आणि इतपत असं आपल्याला पातळ आपल्याला पीठ हवं आहे. आता याला मी 7 ते 8 तास किंवा पूर्ण रात्रभर भिजत ठेवणार आहे. तर मी पूर्ण रात्रभर भिजत ठेवणार आहे. डाळ आपली तांदूळ मस्त भिजले गेले आहेत, तो पण आपण चटणी भिजत बनवून घेऊ या सकाळी. आता मी चटणी बनवून घेते आधी पहिली. तर 1 कप मी घेतलेलं आहे इथे खोबरं,
आणि सोबतच अर्धा कप इथे फुटाणा डाळ घेतलेली, यामुळे डाळ आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि लसूण घालायचे आपल्याला, पण लसूण फक्त 2 पाकळ्या घाला, जास्त घालू नका. जास्त जर लसूण घातली तर ना चटणीला असं उग्र वास येतो. आणि थोडंसंच घालायचं आलं, साधारण 1/2 इंच एवढंच आलं घालायचं, जास्त नाही. 2 हिरव्या मिरच्या घालते. तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा जिरं घालते आहे. सोबतच आता आपण इथे 1 चमचा दही घालायचं, मस्त टेस्ट येते चटणीला. किंवा मग तुम्ही थोडंसं लिंबाचा रस घालू शकता. आणि चवीनुसार घालूया मीठ आणि थोडं पाणी घालून मस्त अशी एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आपल्याला. दह्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं आणि कलरही खूप छान येतो चटणीला. तर मग एकदम मस्त बारीक वाटून घेतलेली आहे. तर ही आपली आंबळ्यांबरोबर खाण्यासाठी चटणी झालेली आहे तयार. ते का काचेच्या बाऊलमध्ये मी काढून घेते. याला आपल्याला वरून तडका लावायचा आहे. तर फोडणी दिली ना की आपली चटणी एकदम अप्रतिम लागते. तर ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. त्याला वरून आपण तडका देऊया. तर तेला कढीपत्ता थोडासा आणि 1 लाल मिरची घातलेली आणि ही गरम गरम फोडणी आपण चटणीवरती घालायची. खूप छान लागते फोडणीवाली चटणी. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने चटणी. आंबळं एकदम अप्रतिम लागतील. तर आता चटणी आपली तयार आहे. आपण पीठ आलं आहे की नाही ते बघा. पीठही आपलं छान असं फुलून आलं आहे बघा, मस्त असं. तर आता मी तुम्हाला दाखवते किती छान असं पीठ फुललं गेलेलं आहे बघा. तुम्हाला बघूनच समजत असेल किती मस्त असं आपलं पीठ आंबलं गेलेलं आहे. आता याला आपण थोडा वेळ फेटून घेणार आहोत, म्हणजे एकसारखं हलकं पीठ होईल. तर फेटणं हे खूप गरजेचं आहे. पीठ आंबट ठेवण्याआधीही आणि आंबल्यानंतरही मस्त असं फेटून घ्यायचं असतं. तर पीठ बघा मस्त फेटून घेतलेलं आहे. मी 2-3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. तर पीठ मस्त फेटलं गेलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं मीठ. तर मीठ आपण डायरेक्ट घालणार नाही आहोत, एखाद्या वाटीमध्ये घ्यायचं, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करूनच घालायचं. यामुळे काय होतं माहिती आहे, एक तर मीठ व्यवस्थित मिक्स होतं पिठामध्ये. जर तुम्ही असं डायरेक्ट घातलं तर काय काय होतं, व्यवस्थित मिक्स केलं गेलं नसलं की कुठं एखाद्या ठिकाणी मीठ राहतं आणि मग ते आंबोळी खाताना खारट लागते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही मीठ घातलं तर अगदी व्यवस्थित पिठामध्ये मीठ मिक्स होतं. तर आता मीठ मस्त पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपण हे सर्व पाण्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी. आणि परत 1 मिनिट व्यवस्थित फेटून घेऊया, म्हणजे मीठ सर्वत्र लागेल. तर मी ज्या टिप्स सांगते त्या बघून तुम्ही जर बनवलात ना आंबोळी अजिबात कडक होणार नाही. आणि तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगाल की तुमच्याही आंबोळ्या छान झाल्या. आता ह्या आंबोळ्या मी बनवणार आहे भिड्यावरती. असं भिडं असतं यावरती आंबोळ्या छान होतात. मस्त जाळी येते. किंवा तुम्ही मग पॅनवरतीही बनवू शकता. मस्त असं जाडसर असतं त्यामुळे आंबोळ्या लागतही नाहीत खाली आणि मस्त टेक्स्चर येतं. पारंपरिक पद्धतीने आंबोळ्या अशाच बनवल्या जातात भिड्यावरती. आता ते आंबोळीला ते भिड्याला तेल लावण्यासाठी एक मी कांदा घेतला आणि खालच्या साईडने असं थोडा कट करून घ्यायचा आणि एखादा चमचा वगैरे घ्यायचा, तो वरच्या साईडने असं त्यामध्ये रोवून घ्यायचा. म्हणजे आपल्याला तेल लावायला सोपं पडतं. जसं पारंपरिक पद्धतीने आंबोळा बनवतात तसंच मी तुम्हाला सांगते. आता भिड्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं, वाटीमध्ये तेल घेऊन कांदाला लावून मस्त असं तेल फिरून घ्यायचं आहे. मस्त वाटीने कांद्याने तेल लागतं. मग तुम्ही किंवा ब्रशनेही लावू शकता, पण ही पद्धत एकदम सोपी आहे. आता आपण मी काय केलं आहे, थोडंसं एका दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला कॅरी करायला बरं पडतं. आणि 1 मोठा चमचाभर मिश्रण आपण घालून चांगलं फक्त हलकंसं पसरवायचं. आणि थोडी जाडसरच आंबोळी असते त्यामुळे एकदम पातळ करायची नाही, आंबोळ्या जाडच असतात. आता याला झाकून आपण 1 मिनिटभरच वाफ देऊन घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, जाळ्या खूप छान पडतात आंबोळीला. तर बघा मस्त अशा आंबोळीला जाळ्या पडलेल्या आहेत, खूप छान आहे. तर आता याला आपण पलटून दुसऱ्या साईडने आंबोळी बनवून थोडीशी शेकून घ्यायची, जास्त वेळ नाही, 1/2 मिनिटभर शेकवायचे, जास्त नाही. कलरही किती छान आलेला आहे बघा मस्त आंबोळीला. तर आंबोळी आता काढून घेऊया. मस्त अशी आंबोळी आपली तयार झालेली आहे, मस्त जाळीदार आंबोळ्या झालेल्या. तर आपण अजून एक आंबोळी बनवणार आहोत. प्रत्येक वेळी जेव्हा आंबोळी बनवायची असते ना, ते भिड्याला तेल लावून घेणं खूप गरजेचं आहे, नाही तर तुमच्या आंबोळ्या चिटकू शकतात. त्यामुळे भिड्याला तेल लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित तेल लावायचं आहे. त्यानंतर मस्त असं पळीभर आपण मिश्रण
आंबोळीचं मिश्रण घ्यायचं आणि हलकंसं फक्त वरून गोल गोल फिरवत जायचं, जास्त नाही, कारण ह्या आंबोळ्या जाडच असतात. लक्षात ठेवा, आंबोळ्या जेवढ्या जाड असेल ना तेवढ्या चवीला अप्रतिम लागतात. तर आणि लगेचच ह्याला कवर करून ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. फक्त एखाद मिनिट वाफ द्यायची आहे, पटकन ह्या आंबोळ्या वाफल्या जातात. हलकंसं वाफ दिल्यावर बघा, मस्त अशा आंबोळ्यांना खूप छान जाळ्या पडतात. आणि दुसरे दोन्ही साईडने आंबोळ्या शेकवल्या जातात, त्यामुळे छान लागतात. तर आंबोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा, मस्त अशा गरमागरम जाळीदार आंबोळ्या. कशा बनवायच्या ते मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला, तर नक्की बनवा. आणि रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधीही माझ्या चॅनलवरती इंस्टंट आंबोळ्यांची रेसिपी आहे, याच मी पारंपरिक पद्धतीने आंबोळ्या कशा बनवायच्या तेही दाखवलेलं आहे. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही आनंद घेता येईल छान छान रेसिपीचा.